नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. अखेर तिची अंतिम विधी पार पडली. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तणावपूर्ण वातावरण सावरून पोलिसांनी चोख बंदोबस्तामध्ये अंतिम संस्काराची क्रिया पार पाडली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना काही वेळ आक्रमक व्हावे लागले, पण पोलिसांच्या कर्तृत्वामुळेच अंतिम विधी पार पडली. ही घटना 2 मार्चला घडली. पती रोज दारू पिऊन घरी येत होता, तिच्यावर मारहाण करीत होता, कंटाळून तिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या आई वडिलांनी लावला. पतीला अटक करून पोलिसांनी कोर्टात हजर केले असता कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. बुट्टीबोरीमध्ये संसाराच्या त्रासाला कंटाळून महिलांच्या आत्महत्येचे प्रकार काही थांबता थांबेना. आज पुन्हा बुट्टीबोरीमध्ये असाच एक प्रकार सामोरे आला, जेव्हा तलमलेले आउटमध्ये राहणाऱ्या दाम्पत्याच्या अंतर्गत वादातून आत्महत्या झाल्याची खळबळजनक बातमी सामोरे आली. आज बुट्टीबोरी स्थित तलमलेले आउटमध्ये मृतक गिरजाबाई हनुमंत मडावी वय 45 यांची जडून मृत्यू झाली. सूत्रांच्या माहितीनुसार मृतकाचे पती शेषराव मडावी यांच्या 2 पत्नी होत्या. पहिली पत्नी अर्चना मडावी या मृतक गिरजाबाई मडावी यांच्या घरी आल्या होत्या. त्यामुळेच काही क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वादविवाद निर्माण झाला व त्यातूनच गिरजाबाई मडावी यांची जडून आत्महत्या झाली अशी प्राथमिक शंका दर्शवत आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. कारची दुचाकीला जबर धडक, वडील मृत तर मुलगा गंभीर जखमी. गोंडखैरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी 5:30 दरम्यान धुळवडीच्या दिवशी कार व दुचाकी यांच्यात जबर धडक होऊन त्यात बाईक सवार असलेल्या एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. गोंडखैरी निवासी घनश्याम केशव वय 52 हे आपल्या मुलाला घेऊन नातेवाईकांकडे रंग लावायला गेले, त्यातच परतीच्या वेळेस ही घटना घडली. कडमेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत. आणि तसेच अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.